सिंपल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजच्या भागात मी तुम्हाला पांढरे शुभ्र जाळीदार आणि कधीही न फसणारे अनारसे कसे बनवतात याची परफेक्ट रेसिपी सांगणार आहे. तर सुरुवात करूया. अनारसे बनवण्यासाठी आपल्याला पूर्ण 2 दिवस तांदूळ भिजत घालायचे आहे. इथे मी 1 वाटी शिगवर असे तांदूळ घेणार आहे आणि साखर त्यात 1/2 वाटी घालणार आहे. अनारशाचे परफेक्ट प्रमाण हे आहे की 5 भाग तांदूळ आणि 3 भाग साखर. त्या प्रमाणात जर वाटीने मोजले तर साखरसुद्धा वाटीने मोजावी आणि ग्लासने मोजले तर साखरसुद्धा ग्लासने मोजावी. आता हे तांदूळ आपण 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. हा इथे मी जाड राशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि याच तांदूळाचे अनारसे सर्वात जास्त छान होतात. हा तांदूळ तुम्हाला किराणा दुकानावर सुद्धा मिळून जाईल. तांदूळ 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहेत. आपल्याला 3 वाटी पाणी घालून 2 दिवस हा डबा असाच झाकून ठेवून द्यायचा आहे. त्यातले पाणीसुद्धा बदलायचे नाही. पूर्ण 48 तास हे तांदूळ भिजले तरच आंबण्याची प्रक्रिया होऊन अनारशाला छान जाळी पडते. आता तिसऱ्या दिवशी आपण डबा उघडून बघू. तांदूळ छान भिजलेले आहेत. यावरील फेस प्रथम आपण काढून घेऊ आणि हे तांदूळ स्ट्रेनरमध्ये ओतून त्यावर फक्त आपल्याला पाणी घालायचे आहे. तांदूळ चोळून धुण्याची आवश्यकता नाही. 2 दिवस भिजल्यामुळे तांदूळाला जो आंबट वास येतो तो पाणी घातल्याने निघून जातो. आता 10 मिनिटांनंतर आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. आपण हे तांदूळ फार कोरडे केलेले नाही किंवा सुकवून वाळवून वगैरे घेतलेले नाही आहेत. यात जो ओलावा आहे त्यामुळे हे पीठ चांगले मुरते आणि आपल्याला वेगळे दूध किंवा केळी वगैरे घालण्याची आवश्यकता पडत नाही. आता हे 2 दा करून आपण पीठ वाटून घेणार आहोत, कारण वाटताना हे पीठ असे फुलते त्यामुळे अर्धे अर्धे करून वाटावे. सर्व तांदूळ वाटून झाल्यानंतर आपण हे पिठाच्या चाळणीने गाळून घेऊ. अगदी मैद्याची चाळणी वगैरे नाही वापरली तरी चालेल. अनारशाचे पीठ हे नेहमी मीडियमच असावे. पीठ जाड असल्यास अनारसे तुटतात व पीठ जास्त बारीक असल्यास अनारसे चिवट व वातड होतात. आता चाळणीत वर राहिलेल्या तांदूळाचा जाडसर चुरा व 1/2 वाटी साखर आपण एकत्र वाटून घेऊ. तुम्हाला जर तयार पिठी साखर वापरायची असेल तर ती 1 वाटी सपाट अशी घ्यावी. साखर वाटल्यानंतर तिला चाळण्याची गरज नाही. थोडेफार साखरेचे जे कण असतील ते पिठासोबत आपोआप मुरतात. आता तांदूळाचे पीठ आणि साखर हे दोन्ही हाताने आपण चांगले मिक्स करत करत मळून घेऊ आणि मळता मळताच याची उंडी बनायला सुरुवात झाली आहे. या पिठात बरेच जण थोडे तूपसुद्धा घालतात, पण नाही घातले तरीसुद्धा अनारसे खूप छान होतात. हे पीठ 3-4 दिवस बाहेर व महिनाभर फ्रीजमध्ये चांगले राहते. अनारशाचे पीठ जितके जास्त मुरेल तेवढे अनारसे छान होतात व त्याला जाळी पण छान पडते. पण घाई असेल तर आपण 1 तासानंतर लगेच त्याचे अनारसे करू शकतो. अनारशाचे पीठ छान मळून तयार आहे. याला आपण 1 तासासाठी डब्यामध्ये झाकून ठेवू. 1 तासानंतर आपले पीठ मुरलेले आहे. अनारसे तळण्यासाठी आपण 1 कढईत तूप गरम करायला ठेवू. हे घरी बनवलेले साजूक तूप आहे. तेल वापरले तरी चालते, पण शुद्ध तुपात बनवलेले अनारशाची चव दीर्घकाळ जिभेवरच रेंगाळते. आता आपण या पिठाचे आवश्यक त्या आकाराचे गोळे बनवून घेऊ. इथे मी खसखस घेतलेली आहे व हे अनारसे मी पोळपाटावर थापणार आहे. कुणी कुणी प्लास्टिकमध्ये लाटून घेतात. तुम्ही लाटून घेतलेत आणि नंतर खसखस लावली तरी चालेल. कुणी कुणी खसखस लावतसुद्धा नाही, पण खसखस लावल्याने अनारसा जास्त छान लागतो. आता बोटांच्या मदतीने आपण हा अनारसा खसखशीवर थापून घेऊ. बोटांना जर पीठ चिकटत असेल तर थोडेसे तूप लावावे. अनारसे तळण्यासाठी तूप जास्त गरम नको आणि जास्त थंडही नको. तूप जर जास्त गरम असेल तर अनारसा जळून जातो आणि तूप जर जास्त थंड असेल तर अनारसा त्यात वितळायला सुरुवात होते. आणि गॅससुद्धा नेहमी मंद आचेवर ठेवावा. अनारसे थापून झालेले आहेत. आपण ते गरम तुपात तळून घेऊ. अनारसा कढईत घालताना खसखसेची बाजू वर ठेवावी व त्यावर झाऱ्याने तेल उडवावे, म्हणजे तो वरतूनसुद्धा तळला जातो आणि त्यावर जाळी उमटते. अनारसा जास्त लाल व्हायच्या आतच काढून घ्यावा, कारण त्यातील गरम तुपामुळे तो नंतरही त्याची तळण्याची प्रक्रिया सुरूच असते. अशाच प्रकारे सर्व अनारसे तळून एका चाळणीत काढावे, म्हणजे जास्तीचे तूप निथळून खाली भांड्यात पडेल. अशा प्रकारे आपले अनारसे तयार आहेत. तुम्हीसुद्धा बनवा, खा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. धन्यवाद.